भेटाना. कोण म्हणतं पोराला पोरगी भेटत नाही? त्याच्याकडे फक्त मी सांगते ते असलं पाहिजे, कपाळाला गंड असला पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे, संस्कार चांगले असले पाहिजे, 25-30 हजार महिना कमावणारा असला पाहिजे, गावात कुणाशी भांडणं नको. एका मिनिटात पोरगी दारात. पण आपलं संध्याकाळी गटरीतून उपसावं लागत. कशी त्याला पोरगी द्यावरच? लोकांना देवालाच नाही, देवाला आवडतं यात नवलच नाही, तर लोकांनाही तेच आवडतं. कपाळाला गंध असावा, गळ्यात तुळशीची माळ असावी, संस्कार चांगले असावे, लोकांनाही तेच आवडतं. पण इथं जीवाची आवड, लोकांची आवड काही उपयोगाची का बाबा? नाही. एक वेळ संतांची आवड निश्चित आहे, पण आपल्याला संतांचीही आवड नाही बघायची. मग आवड कोणाची बघायची आहे? माझ्या भगवंताची बघायची आहे. पण बघा, आवड सांगण्यासाठी तुकोबार आहे कोणत्या युगातले? बोलत चला, कलियुगातले. आवड सांगण्यासाठी संगत फार गरजेची आहे. का हो तुकोबार आहे? तुम्ही कलियुगातले आणि आवड मात्र हजार वर्षांपूर्वीची सांगताय, संशय निर्माण होईल. कारण आवड सांगण्यासाठी संगत गरजेची आहे. उदाहरण देऊ, समजा मी समजा म्हटलं, आपण हॉटेलला गेल्यावर खायचं म्हटलं पटकन कळत. आपण हॉटेलला गेल्यावर मला कोणती भाजी आवडती तुम्ही सांगू शकता का? आपण नाही, तुम्ही माल घेऊन गेलो. किंवा तुम्हाला कोणती भाजी आवडते मी सांगू शकते का? का बरं, सांगतच नाही ना महाराज. बरं, या पुढे जाऊन सांगते. एका मुलीचं आणि मुलाचं लग्न झालं, मुलाचं आणि मुलीचंच लग्न होतं म्हणा, पण झालं. ती 1-2 महिने राहिली, आता नवीन नवरी. बरं, मला सांगा तिच्या नवऱ्याला काय आवडतं हे तिला माहिती का? नवीनच काल लग्न झालेली, आज घरी आली, माहिती का? नाही. सासूला काय आवडतं? सासूला किती कप चहा लागतो माहिती का? नाही. सासऱ्याला कोणता चहा लागतो? गार, गरम, थंड, खोट, हॉट, माहिती का? नाही. नंदेला काय आवडतं माहिती का? का बरं, संगतच नाही. आपला मूळ विषय काय आहे? संगतीच आहे, लक्षात ठेवा. संगतच नाही तर माहीत कसं असणार? पण तीच मुलगी 2-3 महिने तिथं राहते आणि आपल्या कुठं जाते? माहेरी जाते. किती? 2-3 महिन्यांनी. बरं, जाताना एकटी जात नाही महाराज, आपल्या कोणाला घेऊन जाते? अनुभवी नवऱ्याला घेऊन जाते. बरं, नवऱ्याला न्यायचं काय काम? एक तर कुठला सण असला पाहिजे, नाही तर लग्न सरळ असली पाहिजे. दोंडा आहे नव्हता, सण आहे नव्हता ना, सण किंवा लग्न सराई असली पाहिजे. पण त्यावेळेला लग्न सराई संपली होती. बरं, मला एक सांगा, सण घेऊ आपण. दिवाळी सण कोणाचा? बोलत चला. महिलांचा. महिलांचा. रक्षाबंधन? महिलांचा. संक्रांत? महिलांची. मग सगळे सण जर महिलांचे, मग माणसाचा सण कोणतो? पोळा. पोळा. बैल पोळ्याच्या सणाला घेऊन गेली, तिथं गेली, एक रात्र राहिली. सकाळी हाय झोपेल, तिची आई उठते, ती उठते. आई विचारते, अग पिंटे काय भाजी करू ग? ही सांगते आई, कोणती कर पण वांग्याची करू. वांग्याची. का बरं? आई विचारते का बरं? अग आमच्या यांना ना वांग्याची भाजीच आवडत नाही. मग आई म्हणते, अग ज्या दिवशी तुला पाहुणे बघायला आले त्या दिवशी तर वांग्याचीच भाजी केली होती. तिचं उत्तर ऐका, अग आई जेव्हा पाहुणे बघायला आले तेव्हा माझी त्यांची ओळख नव्हती, मी त्यांची संगत केली नव्हती, म्हणून मी त्यांची आवड कशी सांगणार? आपला मूळ विषय काय? आवडीचा. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की संगत केल्याशिवाय आवड सांगता येत नाही. बरं, संशय निर्माण होईल की जगद्गुरु तुकोबार आहे कलियुगातले आणि आवड मात्र किती वर्षांपूर्वीची सांगताय? हजार वर्षांपूर्वीची सांगताय. पण तुकोबार आहे सांगतात नाही. असं तुम्हाला वाटतंय की मी भगवंताची संगत केली नाही, पण जे जे झाले
अवतार तुका त्याचे बरोबर। मला काय सांगतात, जे जे झाले अवतार म्हणजे भगवंताने जे जे अवतार धारण केले त्या त्या अवतारामध्ये मी भगवंतासोबत अवतार धारण केले। तुकोबा राय सांगतात, भगवंताने नरसिंह अवतार धारण केला तेव्हा मी कोण होतो भक्त, प्रल्हाद होतो। भगवंताने जेव्हा राम अवतार धारण केला तेव्हा मी कोण होतो, अंगद होतो। भगवंताने जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार धारण केला तेव्हा मी कोण होतो, उद्धव होतो। आणि पुढे जाऊन भगवंताने याच कलियुगामध्ये जेव्हा पांडुरंग परमात्म्याचा अवतार धारण करून भगवंत विठेवर उभा राहिला तेव्हा मीच तुकोबा राय पहाटे 4 वाजता काकडा भजन करणारा मीही तिथेच होतो। नमदेवराय सौ युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, सौ युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे टाकून उभी ती जनी वारवंटा पासून।